हळू बोल, बाहेर आवाज जाईल ना. ओ, बाहेरच माझा जीव गेला असता जर ते पाणी मी प्याले असते तर. मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. हे बघ, जोपर्यंत हे आपल्या शरीरात जात नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाच धोका नाही. हो, पण एकदा का हे शरीरात गेलं की सगळं. नाही नाही नाही. मग आता आता काय? आता आता ह्या पाण्याचा चहा बनव आणि बाहेर दे सगळ्यांना. हो, पण आपण मात्र प्यायचं नाही. आपण म्हणजे? ऐक, तू, मी आणि अवधूत, आपण नाही घ्यायचा. आणि ऐक, बाहेर जाताना तू वेगवेगळ्या पेल्यांमध्ये चहा घेऊनच जा. अजून कसं नेणार? तसं नाही ग, तुला माहिती ना दरवेळेस महाराज काय युक्ती करतात. ते दरवेळेस प्रमाणे आपलं बोट त्या पेल्यामध्ये टाकतील, फिरवतील आणि ते बाकीचे पेले जादूने भरतील.